सर विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जे मेगावरती निघणार आहे त्याबद्दल एक शासनाने महत्त्वाचा जी आर काढलेला आहे तो आपण बघणार आहेत तर या जे आरमध्ये एक्झाम कशी होणार आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता आणि कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता हे या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ते जे आहे ते जी आरमध्ये सर्व दिलेलं आहे तर लगेच आपण जो जी आर आहे तो काय आहे पाहूया तर हे तुम्ही पाहू शकता राज्यातील सर्व जिल्हा परिषदां अंतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने त्यांचे शासन निर्णय दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सात अन्वये संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती गटक केलेली आहे सदर निवड समितीमार्फत जिल्हास्तरावरील सर्व विभागांच्या ग वर्ग तीनच्या पदांची भरती केली जाणार आहे जाते अशा प्रकारे वर्ग तीनच्या पदांची भरती करीत असताना परीक्षांचे पेपर तयार करणे परीक्षा घेणे पेपर तपासणी इत्यादी बाबींसाठी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बऱ्याच प्रमाणात वेळ व श्रम यांचा अपयोग होतो व त्याचा पर, विपरीत परिणाम इतर विकासकामावर होत असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद परिषद परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट क संवर्गातील प पदे भरण्याकरता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा निर्णय दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता त्यानुसार स्थानिक जिल्हा परिषदेशी संबंधित बाबीवर काही प्रश्न या परीक्षेत समाविष्ट करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेने या परीक्षा जिल्हा परिषद परिषदनिहाय स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शा सदर शासकीय निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे तर तुम्ही इथं पाहू शकता जी आहे ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि प्रत्येक जिल्हे जे आहे ते जिल्हा परिषदांक निहाय स्वतंत्रपणे तुमची एक्झाम होईल प्रत्येक जिल्ह्याची जी आहे ती, ती स्वतंत्र एक्झाम होईल कारण की ज्या जिल्ह्याशी निगडीत आहे जे तुम्हाला प्रश्न विभागासंब संदर्भात समाविष्ट केले जातील ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबवण्याबाबत सुधारित सूचना देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती त्यानुसार ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबवण्यास बाबतच्या सुधारित सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत तर काय आहेत आपण हे पाहूया तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांकरता यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सातच्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या निवड समितीच्या कक्षेतून जिल्हा परिषदेची वर्ग तीनच्या पदांची भरती वगळण्यात येत आहे जिल्हा परिषदेकडील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही यापुढे जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल तर जी एक्झाम जी होणार आहे यापुढील जी ऑनलाईन एक्झाम होईल आणि जर जे परीक्षा शुल्क आहे ते इथं दिलेलं आहे तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये व मार्ग मागासवर्गीयांसाठी रुपये अडीचशे असे परीक्षा शुल्क आकारण्यात येईल वरीलप्रमाणे निश्चित केलेले शुल्य शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल उदाहरण नेट बँकिंग क्रेडिट कार्ड महावॉलेट अँड ऑर्धर डिजिटल पेमेंट जे फी जे तुम्हाला एक्झामची भरायची आहे ते पूर्णपणे ऑनलाईन तुम्हाला भरायची आहे परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराला एक किंवा एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये पदासाठी अर्ज करता येईल तरी इथं एक महत्त्वाची बाब घ्या की खूप जणांना वाटत होते की एकाच दिवशी एक्झाम होणार असल्यामुळे एकाच ठिकाणी तुम्ही अर्ज करण्यास पात्र असेल तर तसं काय नाही आहे तर एक किंवा एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा तुम्ही पदांसाठी अर्ज करू शकता तसेच एका उमेदवाराला एका किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभार राहील त्याचप्रमाणे एका किंवा अनेक पदं जे जेवढे पदाला तुम्ही पात्र असाल त्या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पण यासाठी एक महत्त्वाची सूचना ह्या ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक पदासाठीच त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाईल म्हणजे प्रत्येक पदासाठी एक किंवा तुम्ही जास्त जे पदासाठी भरला तर त्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे नियुक्ती प्राधिकारी म्हणून नियुक्ती देतील ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यभरांची पदांची परीक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत सामान्य प्रशासन विभागाचे शास परिपत्रक प्रानिम बारा अठरा ऑब्लिक प्र क्र सत्तावीस ऑब्लिक तेरा दिनांक चौदा मार्च दोन हजार अठरामधील निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल तर ही जी आहे ती अशी तुमची एक्झाम होणार आहे तरी आपण महाभारतीबद्दल बघितलेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आपले चॅनलच नवीन असाल तर खालील लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा